सुप्रभात मंडळी, नमस्कार, वेलकम बॅक टू गपशप्स. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आता सकाळचे वाजलेत 7 आणि मी निघाले पुण्याला जायला काही कामानिमित्त. तर आजचा हा व्लॉग असणार आहे ट्रिप टू पुणे. चला तर मग मंडळी, माझ्यासोबत तुम्ही हा प्रवास सुरू करा. आता आपण बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडलेलो आहोत. राईट घेतला की आपल्याला गावातून बाहेर मेन रोडला जावं लागतं. हा नॅशनल हायवे आहे, स्ट्रेट भीमाशंकरला जातो राईट घेतला की, आणि लेफ्ट घेतला की कर्जतला. भरपूर खडबडीत रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे, अजून ग्रामपंचायतने बनवलेला नाही आहे. रस्त्याचं काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा करतो. आता लेफ्ट घेतला आहे आणि मेन रोडला आलेलो आहे. आता हा रस्ता जातो आहे कर्जतकडे. आजूबाजूला सुंदर परिसर आहे, हा शेतं आहेत. मेन रोडला लागायच्या आधी अँडी स्टुडिओ येतो. इथे एक सुंदर शंकराची मोठी उंच मूर्ती आहे. आता धुक्यामुळे ती दिसत नाही. मी ट्राय करते, प्रयत्न करते तुम्हाला दाखवायचा, पण ती येत नाही आहे. येल्लो येल्लो जे दिसते ती शंकराची मूर्ती आहे. इथे आता पूर्वा हॉटेल लागेल कॉर्नरला, आणि पूर्वा हॉटेलवरनं लेफ्ट घेतलं की आपण ओल्ड बॉम्बे पुणे रोडला पोहोचणार, आणि मग स्ट्रेट तिकडनं खालापूर मार्गे एक्सप्रेस वे पकडायचा आहे. हा लेफ्ट घेतला आपण. आता हा ओल्ड बॉम्बे पुणे रोड आहे. भरपूर स्पीड ब्रेकर आहेत रस्त्यावरती. सकाळचा हा नजारा बघायला फारच छान वाटतं, पण तितकी क्लॅरिटी नाही आहे. आता आपण टोल नाक्यापर्यंत पोचतो आहे. राईटला मोठा पेट्रोल पंप होता रिलायन्सचा. पुढे दिसतो आहे तो टोलनाका आहे. रस्ता भरपूर खराब आहे, एकदम खडबडीत आहे. 4-व्हीलरचं लाईट मोटर व्हेकलचं टोल आहे 270 रुपीज. आता आपण दोन्ही टोल घेणार आहोत, इथला आणि ह्याच्या पुढचाही टोल घेणार आहोत. फास्टॅग नसल्यामुळे कॅशने पे करावं लागत आहे. टोलनाका संपला की आता घाट सुरू होईल. पहिला आपल्याला खंडाळा लागेल, मग लोणावळा लागेल. मग तळेगाव करून पुण्यापर्यंत गाठायचं आहे आपल्याला. माकडं आहेत बरीचशी साईडला. कृपया माकडांना खायला घालू नये, ते आपल्यासारखे आंबट चुंबट खात नाहीत. खंडाळा घाट किती छान दिसतोय हा.
लोणावळा 8 किलोमीटर्स आहे आणि पुणा 73 किलोमीटर्स आहे, अजून 1 पाऊण तास जाईल. हे सगळं पाहून मला एक गाणं आठवतं आहे, हिरव्या हिरव्या रंगांची झाडी घनदाट, सांगो छेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट. आठवलं ना मंडळी तुम्हाला हे गाणं, जुन्या आठवणी आपल्या. आता इथे खंडाळा संपलेला आहे आणि लोणावळ्याची हद्द सुरू झालेली आहे. पुढे लोणावळ्यासाठी एक लेफ्ट येतो, तिथून डायव्हर्जन घेऊन खाली उतरायचं आहे लोणावळ्यासाठी. हा टनल आहे, लहानपणीच्या आठवणी. खूप मज्जा यायची टनलमधून जाताना, खूप जोरजोराने उरडायचो. हा लेफ्ट घेतला की लोणावळा, आता सरळ आपण पुण्याला जाणार. आता अजून एक भोगदा लागणार आहे, कामशेत आणि मला वाटतं खारोडी बोगदा असं काहीतरी नाव असावं याचं. फार बरं वाटतंय मला, सगळ्या लहानपणीच्या आठवणी माझ्या जाग्या झाल्यात. ट्रॅफिक नसल्यामुळे अगदी सुसाट गाडी पळवता येते. अजून एक बोगदा आला आहे पण हा एकदम छोटासा आहे. आता काहीच वेळात आपल्याला दुसरा टोलही मिळणार आहे, पण आपण ऑलरेडी पाठीमागे टोल भरलेला आहे त्यामुळे आपल्याला फक्त इथे रिसीट दाखवायची आहे आणि आपण पुढे जायचं आहे. सकाळचं ट्रॅफिक बघा, फारच कमी आहे. मुंबईला तर लांबच्या लांब रांगा लागतात, त्या मनाने इथे काहीच नाही आहे. सकाळी सकाळी निघण्याचा हाच फायदा आहे. आता आपण थोडासा ब्रेक घेऊया पुढे. आता इथे समोर दिसतंय ते फूड कोर्ट आहे, नाव आहे फूड कार्निवल. इथे जरा वॉशरूम ब्रेक घेतो आहे आम्ही आणि इथे काही खाणार नाही आहे कारण इतकं काही चांगलं दिसत नाही आहे. पुढे बघूया, अजून काही चांगलं दिसलं तर मग थांबू गाडी खाण्यासाठी. तशी भूकही फार काही लागलेली नाही आहे कारण प्रवास अगदी थोडाच आहे, 1.5-2 तासाचा प्रवास आहे, त्यामुळे आम्ही जे काही सकाळी बिस्किट वगैरे खाऊन निघालो आहे त्याच्यावरतीही चालेल. तिकडे जाऊन बघू पुण्याला. आता लवकरच आपण पुण्याला पोहोचणार आहोत, तिथे आम्ही द ऑर्किडमध्ये बुकिंग केलेलं आहे.
तिथे आम्हाला रूमचे 4,500 रुपीज पडले पर नाईट फॉर अ कपल विथ ब्रेकफास्ट. ही आहे द ऑर्किड बानेर रोडवरती. खालीच इथे पार्किंगसाठी गाडी उभी करायची आहे. वॅले पार्किंग आहे आणि समोर रिसेप्शन दिसत आहे. लॉबी आहे मोठी आणि समोरच छान रांगोळीही काढलेली आहे. ही मोठी लॉबी आहे आणि आम्हाला रूम मिळाला आहे 3rd फ्लोअरला. इथे रेस्टॉरंट आहे लंच अँड डिनरसाठी. समोर दिसतं आहे ते रेस्टॉरंट आहे आणि ही राईटला लिफ्ट आहे. मी तुम्हाला आता रूमचा टूर देते. आम्ही आधीही या रेस्टॉरंटला राहिलेलो आहे. रूममध्ये एंटर केल्यानंतर लेफ्टलाच वॉशरूम आहे आणि वॉशरूमला पार्टिशन आहे आणि दुसऱ्या साईडला टब आहे. टबमधून आपल्याला आपला रूम दिसतो आणि प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी कोलॅप्सेबल कर्टनही आहे आणि इथे टी कॉफी मशीन आहे आणि रूम फार स्पेशियस आहे. 2 माणसांसाठी क्वाईट इनफ आहे. सोफा आहे, बेड मोठा आहे आणि रायटिंग टेबल आहे. रूममध्ये सगळे बेसिक ॲम्युनिटीज दिलेले आहेत. हा मेन डोर आहे आणि मी तुम्हाला इथून खिडकीतनं दाखवते. हे आहे पुण्याचं दर्शन. आणि पुण्यापर्यंतचा हा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. लवकरच भेटूया. बाय बाय.